नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण माऊली ज्ञानेश्वरांचा एक सुंदर असा अभंग पाहणार आहोत, कोणाचे हे घर देह हा कोणाचा। या अभंगासाठी पट्टी निवडली आहे काय, एक राग आहे सोहनी आणि ताल वापरला आहे भजनी ठेका विलंबितले। तर चला आज काहीतरी नवीन पाहूयात। कोणाचे हे घर देह हा कोणाचा, कोणाचे हे घर देह हा कोणाचा, कोणाचे हे घर देह हा कोणाचा। आत्मा राम त्याचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे, आत्मा राम त्याचा तोची जाणे। कोणाचे हे घर देह हा कोणाचा, कोणाचे हे घर देह हा कोणाचा। हा विचार विवेक शोधावा, मी तू हा विचार विवेक शोधावा। हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा ध्यास देही, गोविंद माधवा ध्यास देही। आत्मा राम त्याचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे, आत्मा राम त्याचा तोची जाणे। कोणाचे हे घर देह हा कोणाचा, कोणाचे हे घर देह हा कोणाचा। ध्येय धाता ध्यान त्रिपुटा वेगळा, ध्येय धाता ध्यान त्रिपुटा वेगळा।
धाता ध्यान त्रिपुटा वेगळा सहस्र जळी उगवला भास्कर जैसा सहस्र जळी उगवला भास्कर जैसा सहस्र जळी उगवला भास्कर जैसा आत्मा राम त्याचा तोची जाणे आत्मा राम त्याचा तोची जाणे कोणाचे घर देह हा कोणाचा कोणाचे घर देह हा कोणाचा ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती त्या नामे कपेती सर्व जाणा त्या नामे कपेती सर्व जाणा आत्मा राम त्याचा तोची जाणे आत्मा राम त्याचा तोची जाणे कोणाचे घर देह हा कोणाचा कोणाचे घर देह हा कोणाचा सुरुवातीला आपण सोहनी या रागाचे स्वर समजून घेऊयात काळी एक आता आपण एकेका ओळीचं नोटेशन पाहूयात कोणाचे हे घर देह हा कोणाचा कोणाचे हे घर देह हा कोणाचा Thank you.
आत्मा राम त्याचा तो ची जाणे, आत्मा राम त्याचा तो ची जाणे। आत्मा राम त्याचा तो ची जाणे, कोणाचे घर देह हा कोणाचा, कोणाचे घर देह हा कोणाचा। आपण पहिलं चरण समजून घेऊयात। मी तुहा विचार विवेक शोधावा, मी तुहा विचार विवेक शोधावा। मी तुहा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा ध्यास देई, गोविंद माधवा ध्यास देई। गोविंद माधवा ध्यास देई, आत्मा राम त्याचा तो ची जाणे, कोणाचे घर देह हा कोणाचा। आपण पुढील चरण समजून घेऊयात। ध्येय धाता ध्यान त्रिपुटा वेगळा, ध्येय धाता ध्यान त्रिपुटा वेगळा। ध्येय धाता ध्यान त्रिपुटा वेगळा, सहस्र जळी उगवला भास्कर जैसा, सहस्र जळी उगवला भास्कर जैसा। सहस्र जळी उगवला भास्कर जैसा, आत्मा राम त्याचा तो ची जाणे, कोणाचे घर देह हा कोणाचा। आपण शेवटचं चरण समजून घेऊयात। ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती, ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती। ज्ञान
त्या नामे कपेती सर्व जाणा, त्या नामे कपेती सर्व जाणा। आत्मा राम त्याचा तोची जाणे, कोणाचे घर देह हा